तर नमस्कार मित्रांनो, डॉक्टर सगळ्या तुमच्या सर्वांचं स्वागत आहे भावाच्या व्हिडिओमध्ये. तर आज आपण खास करतो रक्षामंत्री निमित्त बॅनिटेजिंग. ते करणार फुटशॉपमध्ये आपल्या डायरेक्ट फुटशॉपमध्ये बॅनिटेजिंग कशा प्रकारे करायचं याबद्दल टोटली माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये मिळणार आहे की नाही. जसं मी म्हणून बघितलं असेल ना, आपल्या स्वतंत्र निमित्त बॅनर आपण अपलोड करा जसं फुटशॉपवर टोटल गेलो डायरेक्ट पूर्ण डिटेलमध्ये, तर एकदम कडक असून त्या व्हिडिओवर चांगला सपोर्ट करा. त्याच पद्धतीने आजचा व्हिडिओ घेऊन आलो रक्षामंत्री निमित्त. त्यामध्ये तुम्हाला पूर्ण गोष्टी डिटेलमध्ये आखी तुम्हाला सांगतो सेट कोणती गोष्ट मी तुम्हाला ॲडजस्टमेंट करून सांगणार आहे नाही का, डायरेक्ट कशा प्रकारे आपण बॅकग्राउंड ॲड केलं, त्यानंतर कशा प्रकारे टेक्स्चर आपण अप्लाय केलं, टेक्स्टर कशा प्रकारे इफेक्ट दिले, कशा प्रकारे टेक्स्चर टाकलं नाही का पूर्ण बॅकग्राऊंडला किंवा नावाला, सर्व गोष्टी तुम्हाला एकदम डिटेलमध्ये आज छोटे माहिती मिळणार आहे. कारण आज छोटे एकदम खास होणार भावना नाही का, तर चांगल्या प्रकारे आज छोटे सपोर्ट करा. मी म्हणजे तुम्हाला रक्षाबंधन निमित्त एकदम टोटली पूर्ण मटेरियल जे आहे ते पूर्ण डिस्क्रिप्शनला लिंक टाकून दिली आहे. त्यासाठी तुम्हाला एक पासवर्ड लागतो, तो पासवर्ड आपण एवढ्यावर टाकला, त्यामुळे तुम्हाला आज छोटे पूर्ण बघायचं आणि स्किप करायला बघायचं पण तुम्हाला प्रॉपरली पासवर्ड मिळून जाईल. आणि पासवर्ड मिळाल्यानंतर तुम्ही आज मटेरियल पण जे आहे ते एक्सेप्ट करू शकता. आणि महत्त्वाचं व्हिडिओमध्ये पूर्ण डिटेलिंग माहिती मला सोडलेली आहे की सपोर्ट शो मध्ये कशा प्रकारे डिटेलमध्ये बेसिक पासून ऍडवाइस पर्यंत कशा प्रकारे डिझाईन रेडी करतात याबद्दल सर्व माहिती तुम्हाला मराठीमध्ये सोडली, त्यामुळे त्याच वेळेस पूर्ण बघा. आणि खरंच आज सगळं तुमच्यासाठी एकदम कामाचं आहे, कारण तुम्ही एक डिझाईनर असाल तुमच्यासाठी एकदम महत्त्वाचा व्हिडिओ, जेणेकरून भरपूर साऱ्या गोष्टी ज्या आहे तुम्हाला एवढं तुम्ही टाकायला मिळणार. तर भरपूर साऱ्या फुटशॉपमध्ये टिप्स आणि ट्रिक्स असतात महत्त्वाच्या नाही का, जसं तुम्हाला त्या माहीत पण नसतं, तर त्या व्हिडिओमध्ये आज मी त्याच गोष्टी व्हिडिओमध्ये सांगितल्या, त्यामुळे त्याच वेळ महत्त्वाचा एकदम पूर्ण बघा. आणि महत्त्वाचा व्हिडिओ नक्की लाईक करा. तुम्हाला खास करून वाटतं काय विषय व्हिडिओमध्ये काय आवडलं त्याने तुम्हाला कमेंट करून सांगा. आणि खास करून तुम्ही आपल्या चॅनलचं नवीन असाल चॅनल की सबस्क्राईब करा, कारण अशाच प्रकारचे एकदम कडक कडक असे टोटल कंटेंट आपले व्हिडिओ जे आपल्या चॅनल येत असतात, आपल्या डिझाग्राफी डिझाईनबद्दल नाही का, जसं बॅन एडिटिंग असेल, व्हिडिओ एडिटिंग असेल नाही का, सिनेमॅटिक त्याचे सर्व गोष्टी आपल्या चॅनल येत असतात, त्यामुळे नक्कीच आपल्या चॅनल सबस्क्राईब करा. आणि महत्त्वाचं म्हणजे तुम्ही आपल्या इंस्टाग्रामचं फॉलो केलं असेल तर नक्कीच आपले सबस्क्राईब इंस्टाग्रामची लिंक टाकले, लगेच आपले इंस्टाग्रामवर फॉलो करा. इंस्टाग्राम एकदम कडक कडक आणि खतरनाक असे ग्राफिक डिझाईनवर कंटेंट आपल्या आयडिया येत असतात, त्यामुळे लगेच आपण इंस्टाग्राम पण फॉलो करा. सर्व एकदम कडक आणि खतरनाक आजच्या व्हिडिओचे केलेले आपण, तर एकदम कडक असे त्याला सुरुवात करूया. तर बघू शकतो आपण आपल्या पीसीचा स्क्रीनवर आलेलं आहे, तर आल्यानंतर पहिले आपण आपलं फुटशॉप आपल्याला ओपन करायचं आहे. तर आपण फुटशॉपला डबल क्लिक करू, फुटशॉप पहिले ओपन करू, बघू शकतो फुटशॉप पूर्ण ओपन झालेलं आहे. आता फुटशॉप ओपन झाल्यानंतर आता नाचचा डिझाईन तुम्हाला जसं माहिती आहे, आपण जसं आपण रक्षाबंधन निमित्त बॅनिटेजिंग आज आपण त्यावर टोटल करतो बॅनिटेजिंग ती आपल्या फुटशॉप सॉफ्टवेअरमध्ये. तर सर्वप्रथम तुम्हाला फाईल ऑप्शनवर क्लिक करायचं आहे, तर फाईलवर क्लिक केलं तर न्यू म्हणायचं न्यू, कारण की पहिले सर्वात पहिले तुम्ही फुटशॉपमध्ये डिझाईन जर तुम्हाला करायचे असेल तर पहिले तुम्हाला प्रोजेक्ट सेट करायला लागतो. तशा प्रकारे आपण न्यू क्लिक केलं तर आपण फाईलवर क्लिक केलं डायरेक्टली, तर इथं क्लिक केले तर अशा प्रकारे आता सर्फेस तुम्हाला बघायला मिळतो. हा आपला मेन प्रोजेक्ट सेट करायचा सर्फेस आलेला डायरेक्टली, तिथं आपण साईज जे आपण घेतले ते 10x10 साईज घेणार, जसं की आपण रक्षाबंधनचे डिझाईन जे आहे ते आपण 10x10 या साईजमध्ये क्रिएट करणार, जसं की प्रोफेशनल साईज आणि मेन म्हणजे भरपूर साऱ्या डिझाईनचे शुभेच्छा जे डिझाईन जे असतात ते याच साईजमध्ये आपण करतो प्रत्येक वेळ डायरेक्टली नाही का. तर 10x10 बघू शकतो, त्याची विड आपण 10 घेतली, हाईट पण 10 घेतली आहे, आणि त्याचं आपलं फॉर्मेट साठी इंचेस ठेवलेले इंचेस आपण, आणि त्यानंतर त्याचं रेजुलेशन जे आहे ते आपण 500 ठेवलेलं आहे, खाली इंचेस पिक्सल ठेवलेलं डायरेक्टली बघू शकतो, खाली आपण व्हाईट ठेवलं, आरजीबी कलर आणि 8 bit अशा प्रकारे पूर्ण सेटिंग ठेवलं डायरेक्टली. आणि हे खालचा RGB कलर 8 bit आणि व्हाईट जे आहे ते मॅन्युअली माझा पूर्ण सेट आहे, तिथे मी काही करेक्शन केलेलं नाही, फक्त चेंज मी हा जो कॉलम दिसतो असा ओपन करून पूर्ण त्यामध्येच पूर्ण बदल केले. तसं 10x10 साईज घेतली, 500 रिलेशन ठेवलं आणि इंचेस केले आणि पिक्सल इंचेस केले, कारण की पूर्ण डिझाईन जे आपल्याला करतो आपण पूर्ण इंचेसमध्येच करायला लागतं, जसं की आपण सोशल मीडियाचे डिझाईन जे करतो ना तर प्रॉपरली इंचेसमध्ये करायला लागतात, त्यामध्ये इंचेस साईज ठेवायची. तर या सर्व गोष्टी झाल्यानंतर क्रिएट करायला डायरेक्टली, तर क्रिएट केल्यानंतर अशा प्रकारे 10x10 स्क्वेअरमध्ये तुमचं एकदम कडक असं आपला फाईल जे आपली पूर्ण सेट होईल डायरेक्टली, बघू शकता न्यू आपली तर न्यू प्रोजेक्ट आपला पूर्ण सेट होईल 10x10 साईजमध्ये. तर झाल्यानंतर पहिले सर्व पहिले आपण बॅकग्राऊंड रेडी करणार, बॅकग्राऊंड घेणार जसं की आपण रक्षाबंधन निमित्त जे आपण प्रोफेशनल डिझाईन करणार आहे त्यासाठी पहिले आपण बॅकग्राऊंड घेऊ. तर आपण फाईलवर क्लिक करू, फाईलवर क्लिक केल्यानंतर तर बघू शकता पहिले आपण बॅकग्राऊंड घेऊ, तुम्हाला जसं बॅकग्राऊंड आणि सर्व मटेरियल प्रॉपर तुम्हाला दिलेलं डायरेक्टली, आणि ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला ह्या ट्युटोरियलमध्ये प्रॉपर मटेरियल कशा प्रकारे क्रिएट करते पण तुम्हाला मी सांगणार डायरेक्ट बारीक बारीक गोष्टी. तर त्यामुळे नक्की लक्षपूर्वक व्हिडिओ बघा, व्हिडिओ एकदम कामाचा आहे, कारण की तुम्हाला जसं की तुम्ही स्किप करता व्हिडिओ जर तुम्हाला मटेरियल पण चांगल्या प्रकारे म्हणजे पासवर्ड मिळाला तर तुम्ही मटेरियल पण तसं एक्सेप्ट करू शकता, आणि मी म्हणजे भरपूर सारे नवीन नवीन टिप्स आणि आपल्या टिप्स आणि ट्रिक पण तुम्हाला समजू शकता या डिझाईनमध्ये भरपूर साऱ्या गोष्टी मी बारीक बारीक सांगितल्यात आपल्या या व्हिडिओमध्ये. तर त्यामुळे नक्की व्हिडिओ काळजीपूर्वक लक्षपूर्वक बघा आणि पूर्ण व्हिडिओ बघा, न स्किप करता. तर बॅकग्राऊंड आपण ॲड केल्यानंतर बघू शकतो अशा प्रकारे बॅकग्राऊंड आपण क्रिएट केल्यानंतर बघू शकतो एकदम प्रोफेशनल बॅकग्राऊंड केलं, इथं स्मोकमध्ये एक बॅकग्राऊंड केलं, त्याला स्मोक मारून प्रॉपर सेट केलं आणि एकदम नवीन कन्सेप्ट करण्याचा प्रयत्न केला डायरेक्टली नाही का. तर हे बॅकग्राऊंड ॲड केल्यानंतर आपण काय करू डायरेक्टली, आता त्याला शुभेच्छेचा फोटो आपण ॲड करून घेऊ, जसं की प्रत्येक वेळा आपण शुभेच्छेचा फोटो चांगल्या प्रकारे ॲड केल्यानंतर पुढच्या विषय करतो आपल्याला काय काय गोष्टी ॲड करायची आपल्याला नाही का. आणि मेन म्हणजे हे डिझाईन आपण शुभेच्छेसाठी केलेलं आहे, शुभेच्छेचा फोटो ॲड करून डिझाईन, जेणेकरून भरपूर जणांना तुम्हाला डिझाईन क्रिएट करता येईल. जसं की तुम्ही कोणतेही समजा पॉलिटिकल झाले किंवा व्यावसायिक झाला, कोणत्याही डिझाईनमध्ये उद्देश झाला, त्यांच्या सर्वांच्या डिझाईन ह्या PLP किंवा ह्या मटेरियलमध्ये क्रिएट करू शकतो, तुम्हाला कोणती अडचण येणार नाही, त्यामुळे एकदम खास सर्व गोष्टी दिल्या डायरेक्टली. तर बॅकग्राऊंड ॲड केलं, तर ॲड केल्यानंतर आपण त्यावर फाईलवर क्लिक करू. आता पहिले आपण फोटो ॲड करून घेऊ, जसं की आपण सबमिटचा फोटो जाऊ टाकतो, फोटो आपण ॲड करून घेऊ. तर फोटो आले तर फोटो आपण डबल क्लिक करू, डबल क्लिक केल्यानंतर तर फोटोवर राईट क्लिक करायचा, फाईलवर राईट क्लिक करायचं लेअर, तर राईट क्लिक केल्यानंतर स्ट्रेट लेअर करायचं फोटोला, केल्यानंतर हा फोटो आपण खाली ॲडजस्टमेंट करणार अशा प्रकारे बघू शकता नाही का.
ओके, तर अशा प्रकारे फोटो ठेवल्यानंतर आता मेन म्हणजे शुभेच्छेचं नाव आणि शुभेच्छेचं आपलं जे पद जे आपलं असतं म्हणजे जेणेकरून पूर्ण पट्टीमध्ये चांगल्या प्रकारे ॲडजस्ट तशा प्रकारे आपण ॲडजस्टमेंट करून दाखवतो शुभेच्छेचं नाव एकदम चांगल्या न्यू शिशाने घडायची. त्यासाठी पहिले आपण सिम्पली फोटो खाली पट्टीवर एक नवीन आपलं बॅकग्राऊंड करून बॅकग्राऊंड क्लिक केल्यानंतर इथं रेक्टॅंगल क्लिक करा, रेक्टॅंगल रेक्टॅंगल क्लिक केल्यानंतर एक आपण अशा प्रकारे बॅकग्राऊंड बघू शकतो. अशा प्रकारे रेक्टॅंगल घेऊ, रेक्टॅंगल रेक्टॅंगल घातल्यानंतर रेक्टॅंगल ना आपण स्किन करून स्किन करतो. दोन्ही पण नाव ॲड केलं आणि चांगल्या प्रकारे मी आता नाव ॲडजस्ट करून घेतो. बघू शकतो मी कशा प्रकारे आता नाव ॲडजस्ट करून डायरेक्ट नाही का बघा. अशा प्रकारे प्रॉपर झाला. त्याला आपण जे आहे त्या नावाच्या खाली मी जसं थंबनेलमध्ये बघितलं तशा प्रकारे आपण जे आहे ते रेक्टॅंगल टाकायचे ते एकदम ट्रेंडिंग आहे ना तशा प्रकारे तुम्हाला करून दाखवतो मी. हेच रेक्टॅंगल आपण बघितलं रेक्टॅंगल क्लिक करू, रेक्टॅंगल क्लिक केल्यानंतर अशा सामान्य रेक्टॅंगल आपण अशा प्रकारे ॲडजस्ट करू शकतो अशा प्रकारे. ओके, तर केल्यानंतर इथं तुम्हाला रेक्टॅंगल दिसतं आहे वारी कॉल याच्यावर डबल क्लिक करा. डबल क्लिक केल्यानंतर इथं आपण थोडा कलर करू रेक्टॅंगलला अशा केल्यानंतर कंट्रोल बटन प्रेस करायचं. कंट्रोल बटन प्रेस केल्यानंतर हा जो कॉर्नर असतो हा कॉर्नर ज्याजवळ खायचा जवळ लेफ्ट साईडला अशा प्रकारे. ओके, हा साईड केल्यानंतर हा साईड त्याच्यावर क्लिक करायचं. कंट्रोल बटन प्रेस करून ठेवायचं. प्रेस केल्यानंतर अशा प्रकारे आपण पार्टी कडे खायचं बघा. अशा प्रकारे दोन्ही पार सेम लाईन करायचं अशा प्रकारे बघा. ओके, केल्यानंतर शिफ्ट आलता बटन प्रेस केल्यानंतर अशा प्रकारे दोन्ही लेंथ वाढून घ्यायची डायरेक्ट म्हणजे लांबी वाढून घ्यायची आखड्याचे. ओके, तर केल्यानंतर ही जी वरची पट्टी हीच पट्टी काय करतं शिफ्ट आलता बटन हीच कॉपी करायची राहिली. शिफ्ट आलता बटन प्रेस करून कॉपी केल्यानंतर शिफ्ट आलता बटन प्रेस करून अशा प्रकारे बघा. ओके, तर अशा प्रकारे चांगल्या प्रकारे आपली पट्टी पूर्ण एकदम कडक अशी जायचे. अशा प्रकारे सर्च करायची इंटरव्हॅल्स डायरेक्टली. तर सर्च केल्यानंतर इथं इमेजला क्लिक करायचं. आता भरपूर सारं मटेरियल तुमच्याकडे अवेलेबल असणार, एकदम भारी भारी मटेरियल तुम्हाला गुगलला भेटते डायरेक्टली. काही शनिश्वर फोटो बघायचं नाही, गुगलला जायचं. तर आल्यानंतर तेव्हा इथं भरपूर सारा मटेरियल तुम्हाला बघायला मिळते. तिथनं कोणतेही तुम्ही मटेरियल ॲड करून तुमची डिझाईन देते रेडी करू शकता. पण यात आपण शोधून एक मटेरियल ॲड करू कोणत्या डायरेक्टली जसं आपण डिझाईनमध्ये टाकलं. तर बघा आपण ही जी पी एन आपल्या डिझाईनमध्ये टाकली याच्यावर क्लिक करू. क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे तुम्हाला सर्विस बघायला मिळते. इथं आलं तर इथं व्हिजिटला क्लिक करतो. व्हिजिटवर क्लिक केल्यानंतर दुसरा एक ऑप्शन पूर्ण दुसरा सर्विस ओपन होईल. आणि ह्या सर्विस तर तुम्ही डाऊनलोड केलं तुमची एकदम एचडी अशी पीएनजी होणार डायरेक्टली. इथं आल्यानंतर इथं डाऊनलोड फुल साईज मानायचं, डाऊनलोड फुल साईज याच्यावर क्लिक करायचं. तर अशा प्रकारे आपली इमेज आल्यानंतर ह्या इमेज राईट क्लिक आता रक्षामंत्र सिलेक्ट करतोय आणि इथं सेव्ह होऊन ते सेव्ह. ओके, तर सेव्ह केल्यानंतर त्या फोल्डरमध्ये आपली जे आहे ते पीएनजी आले बघू शकतो. अशा प्रकारे आपली लाखीचे पीएनजी एकदम एचडी अशी आलेली आहे. तर आल्यानंतर इमेज काय करतो ट्रॅक करतो खाली. ओके, झाल्यानंतर डबल या राखीच्या पेनवर राईट क्लिक करून ब्लेंडिंग ऑप्शनमध्ये गेल्यानंतर इथं तुम्हाला स्ट्रोक ऑप्शन दिसते. स्ट्रोक ऑप्शनवर क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर स्ट्रोक जो आहे साईज बघून वाढवायचं अशा प्रकारे. इथं इन साईड आणि इथं आउट साईड करायचं. आउटसाईड केल्यानंतर या कलरवर क्लिक करायचं. कलरवर क्लिक केल्यानंतर हा इथला कलर पिक करायचा अशा बघू शकता. हा कलर इथला पिक करायचा आपण डायरेक्टली. हा बघा हा कलर पिक करायचा इथला कुठला पण दिसतं बघू शकते बघा. तर हे कलर पिक करायचं. पिक केल्यानंतर इथं ओके म्हणायचं. ओके, तर ओके केल्यानंतर ओके करायचं. तर अशा प्रकारे आपण राखीच्या पेनचं चांगल्या प्रकारे त्याला स्ट्रोक बी दिला चांगल्या प्रकारे आपल्या राखीच्या पीएनजीला. तर केल्यानंतर राखीच्या पीएनजी खाली आपण ते काय करायचं बघू शकतो तुम्ही. इथं पीएनजी खाली आपण नवीन एक लेअर तयार करायचं. नवीन लेअर अशा प्रकारे नवीन लेअर ॲड केल्यानंतर ब्रशला जायचं. ब्रशमध्ये तर ब्रशमध्ये गेल्यानंतर पण अशा प्रकारे साधा ब्रश घ्यायचा. हा बरं बघू शकतो साधा ब्रश. इथं गेल्यानंतर कलरला जायचं. ब्लॅक कलर घ्यायचा. ब्लॅक कलर घातल्यानंतर ऑपोसिटी फुल करायचं अशा प्रकारे. आणि इथं नॉर्मली ते टिंब अशा प्रकारे मारायचं. ओके, टिंब मारल्यानंतर हे बघा अशा प्रकारे याला पूर्ण खाली खायचं. इथं वर क्लिक करून माऊसचं लेफ्ट बटन दाबून अशा प्रकारे खाली खायचं त्याला. ओके, तर बघू शकता अशा प्रकारे आपण ब्लॅक कलर जो मारला ब्लॅक अशा प्रकारे शाडो मारल्यानंतर त्याला काय करायचं वर क्लिक करायचं आणि माऊसचं आपलं लेफ्ट बटन प्रेस करून अशा प्रकारे खाली खेचायचं अशा प्रकारे बघू शकता. ओके,
थळीकेचं आशीर्वाद. थळी केसल्यानंतर वर आपण आशीर्वाद अप्लाय करायचं. थोडं शाळेला आपण शिफ्ट आल्यापर्यंत प्रेस केल्यानंतर तुला छोटं करून घ्यायचं आशीर्वाद. छोटं केल्यानंतर ऑपॅसिटी कमी करून टाकायची बघा आशीर्वाद. ऑपॅसिटी नॉर्मली कमी करायची. ओके, चांगल्या प्रकारे राखायची. पेनची पण सेट झाली, शाडो पण आपण चांगल्या करून आणले. आता महत्त्वाचं म्हणजे काय राहिलं आपला, तर आपल्या रक्षामध्ये निमित्त कॅलिग्राफी तुम्हाला प्रोव्हाइड केली. कॅलिग्राफीनंतर त्याला टेक्स्चर अप्लाय करायचं, चांगल्या प्रकारे इफेक्ट द्यायचं. इकडे येऊन कामाचं मिशन चांगल्या प्रकारे तुम्हाला इफेक्ट पण देऊन दाखवून आपण फुटशॉपमध्ये एकदम साधं सोपा पद्धतीने त्यावेळेला प्युपरी जे आहे ते पूर्ण बघा. आता मी आपण रक्षाबंधनच्या डायरेक्टली आपण कॅलिग्राफी ॲड करू, तर बघू शकतो इथं मी कॅलिग्राफी तुम्हाला दोन अशा कॅलिग्राफी प्रोव्हाइड केल्यात. तर दोन तिथे कोणती तुम्ही अप्लाय करू शकते बघा. एकदम दोन्ही पण चांगल्या प्रकारे कॅलिग्राफी दिल्या तुम्हाला. इथं क्लिक करून स्ट्रेन लेअर करायचं पहिले, तर क्लिक केल्यानंतर वरची कॅलिग्राफी आपण आधी यूज करून वरची कॅलिग्राफी. त्यासाठी आपण इथं क्लिक करायचं रेक्टँगल टूलला आणि ह्या खालचं रक्षाबंधन जो फॉन्ट तो खालचा डिलीट करून टाकायचं. ओके, वरची आपली फॉन्ट ठेवायची आपला अशा प्रकारे. वरचे फॉन्ट ठेवल्यानंतर अशा प्रकारे ओव्हर होतं इथं आपण अप्लाय करणार. इथं क्लिक केलं कंट्रोल ए करून सेंटरला अप्लाय करायचं आपल्या फॉन्ट रे. ओके, तर कॅलन चांगल्या प्रकारे असं मोठं करून घेऊन आपण मोठं कॅलनंतर बघू शकतो वर आपण ॲडजस्टमेंट करू. आता या नावाला आपल्याला द्यायचं आहे टेक्स्चर, तर बघू शकतो नावं क्लिक करायचं. ते टेक्स्चर पण तुम्हाला प्रोव्हाइड केलं मी अशा प्रकारे. बघू शकतो टेक्स्चर तुम्हाला अख्खं मटेरियल प्रोव्हाइड केलं मी डायरेक्टली, पण यामध्ये तुम्हाला सर्व करून दाखवतो डायरेक्टली मी कशा प्रकारे फुटशॉपमध्ये अप्लाय केलं. ओके, टेक्स्चर ॲड केल्यानंतर त्याच्यावर राईट क्लिक करायचं, याला जसं लेअर म्हणायचं. केल्यानंतर छोटं करून घ्यायचं अशा प्रकारे. तर केल्यानंतर टेक्स्चरला राईट क्लिक करायचं, राईट क्लिक केल्यानंतर क्रिएट लाईन मास्क म्हणायचं टेक्स्चरला. तुम्ही क्रिएट लाईन मास्क म्हणल्यानंतर टेक्स्चर पूर्ण तुमच्या नावाचा ना अख्खा डायरेक्ट. ओके, तुम्हाला नावाला अशा प्रकारे जाणार. टेक्स्चर चांगल्या प्रकारे तुम्ही सेट करून घ्यायचं तुम्हाला जसं वाटतं असं ते बघा. ओके, तर मोठं करून घ्या, छोटं करून घ्यायचं अशा प्रकारे बघा. ओके, टेक्स्चर आपण सेट करायचं. टेक्स्चर सेट केल्यानंतर आता टेक्स्चरवर नाव क्लिक करायचं, दोन्ही पण सिलेक्ट करायचं आणि कंट्रोल जी म्हणायचं हा ग्रुप तयार करायचा ग्रुप. ओके, ग्रुप झाल्यानंतर त्याच्यावर राईट क्लिक करायचं, ब्लेंडिंग ऑप्शन म्हणायचं. ब्लेंडिंग ऑप्शनमध्ये गेल्यानंतर इथं तुम्हाला इनर शाडो क्लिक करायचं. इनर शाडो क्लिक केल्यानंतर इथं कलर टॉर्च म्हणायचं. ऑपोजिट फुल करायचं डायरेक्टली. साईज पण थोडी कमी करायची, डिस्टन्स थोडा नॉर्मल वाढतो ना, कमी करायचं नॉर्मल डिस्टन्स आणि साईज थोडी वाढवायची अशा प्रकारे बघा. ओके, साईज थोडी वाढवल्यानंतर इथं ब्लेंडिंग आणि अँबोसो क्लिक करायचं. इथं क्लिक केल्यानंतर ब्लॅक कलर पूर्ण आपला तर कमी करायचा, व्हाईटचा ऑपोजिट वाढवायची आणि स्क्रिप्ट पण थोडी वाढून द्यायची. डॉक्टर मध्ये बघू शकतो बघा, साईज पण थोडी वाढवायची बघा अशा प्रकारे. ओके, तर अशा प्रकारे झाल्यानंतर ड्रॉप शॅडो मी पूर्ण ड्रॉप शॅडो क्लिक केल्यानंतर ड्रॉप शॅडोचा ऑपोजिट फुल करू डायरेक्टली आणि साईज डायरेक्ट कमी करू पूर्ण डायरेक्ट. डिस्टन्स थोडा कमी करू हवा अशा प्रकारे. ओके, डिस्टन्स एवढा ठेवा ठेवायचं, एवढा ठेवल्यानंतर ऑपोजिट पूर्ण कमी करून टाकायचा हवा अशा प्रकारे नॉर्मल. ओके, अशा प्रकारे ऑपोजिट नॉर्मल ठेवायचं, काहीतरी लाईफ पण नॉर्मल ठेवायचं. ओके, जेवढं झालं तर ओके करायचं. तर बघू शकतो चांगल्या प्रकारे आपल्या टेक्स्ट एकदम खतरनाक असं इफेक्ट बसले, एकदम साधन सोपं होते. तुम्ही थोडी व्हिडिओ पॉज थोडी थांबून पण बघू शकता काय अडचण पण प्रॉपर तुम्हाला एकदम साधे आणि सोपं होते मी सांगितलं डायरेक्टली. तर अशा प्रकारे टेक्स्टला आपण इफेक्ट दिल्यानंतर आता काय करायचं आपल्याला, तर खाली रक्ष बंधन निमित्त सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा. अशा प्रकारे छोटंसं नाव आपण ॲडजस्ट संबंध नाव झालं. खालचं नाव जे आहे दोन्ही पण सिलेक्शन करून अशा सिलेक्ट होऊन सिलेक्ट करून कंट्रोल जी करून हा ग्रुप तयार झाला. बघू शकता पूर्ण नावांचा ग्रुप तयार झालेला. तर नॉर्मल नाव जे आहे तर वर खेचून घेऊ अशा प्रकारे. बघू शकतो इथं वर कंट्रोल ए करून सेंटरला आपल्या करून नाव पूर्ण आणि थोडं अजून मोठं करून घेऊ नाव. बघू शकतो अशा प्रकारे. ओके, आता मोठं केल्यानंतर महत्त्वाचं म्हणजे आता सर्व गोष्टी तयार झाल्या. तयार झाल्यानंतर आता काही विषय राहिलं जसं आपण रक्षाबंधन निमित्त आपले स्टेटस जे असेल म्हणजे मराठी काहीतरी आपण टाकतो स्टेटस शायरी जे असतं मराठीमध्ये ते आपण टाईप करून घेऊ. जसं गुगल तुम्ही सर्च केलं ना, समजा इथं तुम्ही सर्च करा गुगलला बघू शकतो तुम्हाला ते पण सांगतो कशा प्रकारे डाउनलोड करायचं. समजा तुम्ही रक्षाबंधन पी एन जी रक्षाबंधन तुम्ही स्टेटस इन. ओके, तर भरपूर सारे आत्ता पण मी एक नॉर्मली टाईप करून ठेवलं, शोधून चांगल्या प्रकारे टाईप करून ठेवलं अशा प्रकारे. टाईप करून ठेवलं आणि मी काय करतो कॉपी करतो अशा प्रकारे. कंट्रोल सी करून कॉपी केलं डायरेक्टली आणि इथूनच घातलं आपण, मी ते यातूनच शोधून घेतलं. फक्त मला शोधायला भरपूर टाईम लागला त्यामुळे मी इथं कॉपी करून ठेवलं डायरेक्ट. नाही तुम्हाला जसं आवडतं बघून घ्यायचं तुम्ही, जो आवडतो कॉपी करून पेस्ट करा डायरेक्ट अशा प्रकारे. बघू शकता मोचले बटन या सर्व सिलेक्ट करायचं आणि लगेच राईट क्लिक करून कॉपी म्हणायचं. ओके, अशा प्रकारे मी कॉपी करून ठेवलं. तर कॉपी करणार, कॉपी केल्यानंतर सिम्पली मी त्या अप्लाय करणार अशा प्रकारे. त्यासाठी काय करायचं, क्लिक करणार एक तर क्लिक तिला टाईप करणार. टाईप केल्यानंतर कंट्रोल मी करणार. ओके, कंट्रोल केल्यानंतर अशा प्रकारे माझा टेक्स्ट टाईप झाला आहे. आता आपल्याला जर स्लीपी फॉन्ट द्यायचा आहे तर स्लीपी फॉन्टचा कन्व्हर्टर आहे अख्खा नाही घे हे बघा अशा प्रकारे छोटं केलं नावाला पूर्ण. ओके, तर अशा प्रकारे पूर्ण फॉन्ट झाला आहे. कंट्रोल ए करून सेंटरला अप्लाय करा पूर्ण नावाला डायरेक्टली. तर बघू शकता आता सर्व गोष्टी झालेल्या एकदम पडा, सर्व गोष्टी सेट झाल्या एकदम चांगल्या प्रकारे. डिझाईन पण आपल्या दिसते डायरेक्टली नाही का. ओके,
हे सर्व गोष्टी सेट झाल्या तर बघू शकतो आणि एकदम चांगल्या प्रकारे पूर्ण गोष्टी सेट केलं आख्या पण डायरेक्ट नाही का बघू शकतो तुम्ही डायरेक्टली आणि डिझाईन पण एकदम कडक असे वाटते डायरेक्टली नाही का. तर खास करून भावना त्याने एकदम चांगल्या प्रकारे फोटोशॉपमध्ये तुम्हाला डिटेलिंग सर्व गोष्टी सांगितल्याने प्रॉपर सर्व गोष्टी मी कशा प्रकारे सेट केल्या कशा प्रकारे नाही का डिटेलिंगमध्ये टेक्स्टला कशा प्रकारे इफेक्ट दिला सर्व गोष्टी प्रॉपर तुम्हाला एकदम माहिती करून सांगितल्यात. आणि तर भावना खास करून तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की मला कमेंट करून सांगा. आणि मी म्हणजे तुम्हाला मोबाईलमध्ये पण उत्तर पाहिजे तर नक्की मला कमेंट करून सांगा. मोबाईल पण टोटल येऊन जाईल त्या दिवशी आणि व्हिडिओ नक्की लाईक करा आणि चॅनलला तुम्ही खरंच नाही असं चॅनल नक्की सबस्क्राईब करा कारण अशा प्रकारचे एकदम कडक आणि खतरनाक असे कंटेंट आणि एकदम कडक असे टोटल आपले चॅनल येत असतात आपल्या बॅनर एडिटिंग म्हणून त्यावर चॅनल पण सबस्क्राईब करून टाका आणि आपले इंस्टाग्राम पण तुम्ही फॉलो केले असेल लगेच जावा आणि डिस्क्रिप्शनला लिंक इकडे तुम्हाला सेंड करा. आपल्या आय डीचं नाव तुम्हाला दिसत असेल त्यावर लगेच आपली आय डी फॉलो करा तिथं पण चांगल्या चांगल्या कंटेंट डिझाईनवरून येत असतात चांगल्या प्रकारे पोस्ट सर्व गोष्टी येत असतात त्यामुळे आपल्या इंस्टाग्राम फॉलो करून टाका. आणि मेन म्हणजे हॉन तुम्ही जर आपल्या मागच्या व्हिडिओ बघितलं नाही फोटोशॉपवर आपण तीन इव्हन क्लास करून टाकलं जसं तुम्हाला आता सेंडवर व्हिडिओ दिसतं बघू शकतो मी नाही का तर तीन आपण व्हिडिओ करणार फोटोशॉपवर त्यानंतर ग्राफिक डिझाईनर आपण पण टेल्स फॉन पण चांगल्या प्रोव्हाइड केलं तर तुम्हाला व्हिडिओ दिसते त्यावर क्लिक करायला लगेच जाऊन ती पण व्हिडिओ बघू शकता अडचण नाही. तर सर भावना जे एन जे मार्स्टेप होते आपल्या पुढच्या आणि एकदम खतरा अशा व्हिडिओमध्ये.